राज्य सरकारचा आजचा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून राज्याला मदत येणं बाकी असतानाही तसंच कर संकलन कमी करूनही अर्थसंकल्प मांडला आहे असं मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. हे वर्ष हे आव्हानाचं आहे, आव्हानात्मक आहे. संपूर्ण जगाला हादरवून टाकणार आणि संपूर्ण जगाचं किंबहुना जगाची एकूण आर्थिक उलाढाल ही मंदावणारी ही गेल्या एक वर्षाची वाटचाल होती. केंद्र सरकारकडनं किती येणं बाकी आहे, कर संकलन किती होणं अपेक्षित होतं, किती झालेलं आहे आणि या सगळ्या आकडेवारीचा एकदा घोषवारा दिल्यानंतर कोणतेही रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा जे महाराष्ट्र विकास आघाडीचं एक मी म्हणेन घोषवाक्य नव्हे एक जिद्दीचा कार्यक्रम आहे की महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र कधी थांबणार नाही. आणि आजच्या या अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. प्रत्येक क्षेत्र अगदी आरोग्य आहे, शिक्षण आहे, कृषी आहे, उद्योग आहे, विज्ञान आहे, प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक मग त्या महिला आहेत या प्रत्येक क्षेत्राला आणि विशेषतः दळणवळण सुद्धा कुठेही मागे न राहता त्या सगळ्याला गती देण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलेलं आहे. आज सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांची निराशा करणारा आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आरोग्याचं सुरू केलं आहे आणि आरोग्य संचालनालय नागरी भागाकरता तयार करण्याचा जो महोदय आहे तो निश्चित योग्य आहे, पण त्याला खोखर पैसे मिळाले तरच त्याच्या संदर्भात. मराठा आरक्षणाबाबतची राज्य सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचंही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पातून सर्व समाज घटकांना आणि विभागांना न्याय दिला आहे, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला समृद्ध करणारा आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.